चार्ल्स स्विंडॉल यांनी मांडलेला एक सिद्धांत मला खूपच आवडतो आणि मी तुम्हाला जेव्हा हा सिद्धांत सांगेल ना, मला पूर्ण खात्री आहे तुम्हालासुद्धा तो माझ्या इतकाच आवडणार. हे स्विंडॉल काय सांगतात, आपल्या आयुष्यात जे घडतं ना ते फक्त 10% इतकंच महत्त्वाचं असतं. वॉट हॅपन्ड इज ओनली 10% इम्पॉर्टंट. पण या घडलेल्या संदर्भामध्ये आपण जे वागतो ना ते 90% एवढं महत्त्वाचं असतं. हाऊ वी रिॲक्ट टू द सिच्युएशन इज 90% इम्पॉर्टंट. एक उदाहरण देईन. या माणसाला आज कंपनीमध्ये जाण्याची खूप घाई होती. अगोदरच थोडासा उशीर झालेला होता. त्याचं सारखं लक्ष घड्याळाकडे जात होतं आणि शूज घालता घालता त्यानं बायकोला आवाज दिला आणि सांगितलं, पटकन माझ्यासाठी चहा घेऊन ये. बायको कुठल्या तरी कामामध्ये होती. तिनं चहा बनवला पण स्वतः नेऊन देण्याच्या ऐवजी आपल्या मुलीच्या हातात तो चहाचा कप दिला आणि सांगितलं, जा बेटा पप्पांना चहा देऊन ये. ही शाळकरी छोटीशी मुलगी. पप्पांना चहाचा कप देता देता काय झालं माहीत नाही, पण एकदम तिला काहीतरी अडखळली कशाला तरी आणि तो चहाचा कप खाली पडला. चहा तर सांडला, कपही फुटला. बघा हा चार्ल्स स्विंडॉल काय सांगताय. वॉट हॅपन्ड इज ओनली 10% इम्पॉर्टंट. आणि बहुतांश वेळेस हे 10% जे घडतं ना ते आपल्या हातातही नसतं. आता ह्या मुलीच्या हातून चहाचा कप खाली पडला, 10% झालेलं आहे. आता या सिच्युएशनला हा मनुष्य कशा पद्धतीनं रिॲक्ट करेल ते मात्र 90% इतकं महत्त्वाचं असतं हं, या चार्ल्स स्विंडॉलच्या सिद्धांतानुसार. जेव्हा या माणसानं पाहिलं चहाचा कप खाली पडला आहे, चहा आपल्याला मिळत नाही आहे, आणि लगेच लक्षात सुद्धा आलं त्याच्या की ओ तो चहा आपल्या पॅन्टवर सुद्धा उडालेला आहे, आज अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे, अशी घाणेरडी पॅन्ट घालून जाणं अजिबात योग्य नाही, म्हणून तो बायकोवर चिडत चिडत ओरडत बेडरूममध्ये गेला. त्यानं पॅन्ट बदलली. पॅन्ट बदलताना सुद्धा त्याचं ओरडणं चिडणं चालूच होतं. त्या दिवशी काय झालं माहीत नाही, पण बायकोसुद्धा लगेच बोलली, स्वतःच्या हाताने काहीच काम करायला नको का तुम्हाला? प्रत्येक गोष्ट काही तुमच्या हातात द्यायला हवी? मलासुद्धा दोनच आहेत ना, दोन हाताने जेवढं काम होतं तेवढं मी करत असते. चिडाचिड चालू झाली. काहीतरी बिनसलं त्याला कारण आपण आहोत हे त्या छोट्याशा शाळकरी मुलीच्याही लक्षात आलं. ती हिरमुसून कोपऱ्यामध्ये रडत बसली आणि रागारागानं पॅन्ट बदलून हा निघाला. आणि तो निघताना दरवाजाच्या बाहेर त्यानं पाऊल टाकलं आणि बायकोनं मागून आवाज दिला, थांबा चाललात कुठे? या सगळ्या भांडणामध्ये मुलीची स्कूल बस खालच्या खालून निघून गेली होती. आता तिला तुम्ही शाळेमध्ये ड्रॉप करायचं झालं. यानं पुन्हा एकदा घड्याळाकडे पाहिलं. एक एक सेकंद पुढे पुढे पुढेच जात होता. त्यानं फरफटत त्या मुलीला घेतलं, अक्षरशः ओढत ओढत तिला पायऱ्यांवरून नेलं, गाडीमध्ये चक्क ढकलून तिला बसवलं आणि त्यानं फास्ट ड्रायव्हिंग चालू केलं. कारण मुलीला अगोदर सोडायचं, नंतर कंपनीमध्ये जाऊन ती मीटिंग अटेंड करायची. त्याच्यावर वेळेचं खूप जास्त प्रेशर होतं. जेव्हा शाळा जवळ येऊ लागली होती यानं स्पीड अजून वाढवली. खरं तर एरवी त्या रोडवर कधीच ट्रॅफिक पोलीस नसतात, पण आज नेमकं याच्या दुर्दैवानं ट्रॅफिक पोलीस तिथे होते. कुठला तरी नियम मोडला, ट्रॅफिक पोलिसानं लगेच त्याला बाजूला केलं. नंतर दंडाची पावती भरण्यामध्ये त्याच्याशी बोलण्यामध्ये आणखीन काही वेळ वाया गेला. यानं पुन्हा गाडी तशी चालू केली आणि जेव्हा शाळा आली तेव्हा मुलीला अक्षरशः शाळेच्या गेटमध्ये त्यानं उतरवून तसाच तो पुन्हा आपल्या कारमध्ये येऊन बसला. शेवटी एकदाचं मुलीला शाळेमध्ये ड्रॉप करून घाईघाईनं हा कंपनीकडे निघाला. कंपनीमध्ये पोहोचला. कंपनीच्या पायऱ्या चढता चढता पुन्हा एकदा घड्याळाकडे लक्ष गेलं. ओके, आपण बऱ्यापैकी वेळेमध्ये पोहोचलो आहोत, असं म्हणून घाईघाईनं आपल्या टेबलजवळ गेला आणि त्यानं ब्रीफकेस उघडली. लक्षात आलं, ज्या फाईलवर आजची मीटिंग होणार होती घरच्या सगळ्या त्या गदारोळामध्ये मीटिंगची ती अर्जंट महत्त्वाची फाईल मात्र घरीच राहिली. मी म्हणाले ना, चार्ल्स स्विंडॉलचा हा सिद्धांत सांगतो, 10% काय घडलं ते जे आपल्या हातात नसतं
आणि 90% मात्र पूर्णतः आपल्या हातामध्ये असतं. जे घडलं आहे ती सिच्युएशन आपण कशा पद्धतीनं टॅकल करतो ते 90% असतं जे पूर्णतः आपल्या हातात असतं. बघूया ही सिच्युएशन थोडीशी वेगळी होऊ शकली असती का. आईनं मुलीच्या हातून चहाचा कप पाठवला, चहा सांडला, पॅन्टवर उडाला. त्याच्या लक्षात आलं की पॅन्ट बदलावी लागणारच आहे. सेकंदाकडे त्याचं लक्ष आहे खरं, पण पॅन्ट बदलण्याशिवाय पर्याय नाही. तो तसाच पॅन्ट बदलण्यासाठी काहीही आरडाओरड न करता बेडरूममध्ये गेला. लगेच त्याच्या लक्षात आलं की बायकोनं आता पुन्हा चहा बनवेपर्यंत आणि पीपर्यंत आपल्याला वेळ ॲडजस्ट होणार नाही. आणि बिचारी बायकोसुद्धा तिलाही कसं तरी वाटत असेल की ओ नवऱ्याला आपण चहा पण देऊ शकलो नाही, नेमका त्यांनी चहा मागितला आणि तो सांडला, आता त्यांना दुसरा चहा बनवून देण्यासाठी वेळ पण ॲडजस्ट होणार नाही. हे लक्षात घेऊन जर बेडरूममधून पॅन्ट बदलता त्यानं बायकोला आवाज देऊन सांगितलं असतं, माझ्या चहाची काळजी करू नकोस, कंपनीत पोहोचल्या मी चहा घेऊन टाकेन, तिलाही बरं वाटलं असतं आणि वातावरण सगळंच छान होतं. त्याच्यामुळे मीटिंगची फाईल ब्रीफकेसमध्ये टाकणं हे त्याला नक्कीच लक्षात राहिलं असतं आणि सगळं काही व्यवस्थित झालं असतं. मुलीला तो म्हणू शकला असता, बाळा तो चहा व्यवस्थितरित्या धरला पाहिजे, तो मग व्यवस्थितरित्या धरला पाहिजे, तो खाली पडला फुटला म्हणून हरकत नाही, पण कदाचित तो तुझ्या पायावर पण पडला असता, सांडला असता, गरम तुला भाजलं असतं. आणि त्यासोबतच बायकोलाही तो व्यवस्थितरित्या म्हणू शकला असता की जेव्हा मी खूप जास्त घाईमध्ये असतो तेव्हा तरी हे काम तू केलंस किंवा मलाच आवाज दिलास तर जास्त योग्य राहील. कोणती सिच्युएशन तुम्हाला जास्त छान वाटते? दुसरीच ना? अगदी बरोबर. कारण जे घडतं 10% महत्त्वाचं असतं आणि बहुतांश वेळेस आपल्या हातात नसतं, पण आपण कसं वागावं हे मात्र पूर्णतः आपल्याच हातात असतं. मग बघा तर खरं, दूध लहान मुलानं सांडून टाकलं, ओनली 10% इम्पॉर्टंट. आता आपण कसं वागायचं ते मात्र 90% असणार आहे. कधी नव्हे तो आपण नवऱ्याला दूध तापवायला सांगितलं आणि नवऱ्यानं नेहमीप्रमाणे ते दूध उतू घातलं. अर्थात मला खात्री आहे लॉकडाऊनमध्ये सगळेच नवरे दूध तापवणं नक्कीच शिकले असतील, कदाचित स्वयंपाक करणं पण शिकले असतील. पण असो, दूध उतू जाणं फक्त 10%, आपण कसं वागणार ते मात्र 90%. परीक्षेत मार्क्स कमी मिळाले फक्त 10%. आता ती सिच्युएशन कशी हँडल करायची हे पूर्णतः 90%. अत्यंत अर्जंट महत्त्वाची मीटिंग आज आहे आणि नेमकं तो आपला सबऑर्डिनेट आजच रजेवर गेला आहे. त्यानं परस्पर आपल्याला निरोप पाठवून दिला, तब्येत ठीक नाही, मी येऊ शकत नाही, आणि सगळ्या फाईल्स त्याच्या कपाटात आहेत, त्या कपाटाची चावी त्याच्याकडे स्वतःकडे आहे. जे घडलं ते फक्त 10% इतकंच महत्त्वाचं आहे. आता आपण कसं वागायचं ते मात्र 90% महत्त्वाचं आहे. मग चिडचिड करत, आरडाओरडा करत, आजूबाजूचं सगळं वातावरण खराब करून वागायचं आहे का शांततेनं ती सिच्युएशन हँडल करायची आहे हे आपणच तर ठरवणार ना. मंगेश पाडगावकरांनी कित्येक वर्ष अगोदर सांगून ठेवलंय, कसं जगायचं तुम्ही तुमचं ठरवायचं, रडत रडत का हसत हसत. सिच्युएशन कशी टॅकल करायची आपण ठरवायचं. आणि हो, मी जे म्हणाले होते ना, हा सिद्धांत माहीत झाल्यापासून माझं आयुष्य तर अतिशय सुखी झालंय. एकच छोटंसं उदाहरण देते, माहीत नाही हं, म्हणजे माझ्यासारख्या वर्किंग वुमन ज्या असतील ना त्या प्रत्येकीलाच हा प्रश्न पडलेला असणार आहे. जेव्हा ऑफिसमध्ये जाण्याची खूप घाई असते, लवकर जायचं असतं, किंवा जेव्हा नेहमीपेक्षा ऑफिसमधून येण्यासाठी उशीर होणार असतो, किंवा नेमकं ज्या दिवशी पाहुणे घरी येणार असतात त्या दिवशी ह्या मावशीबाईंना कसं कळतं कुणास ठाऊ. नेमकं त्याच दिवशी ह्या मावशीबाई फोन करून सांगून देतात, ताई आज मी काही येऊ शकणार नाही. पूर्वी काय व्हायचं माहीत आहे, जेव्हा हा सिद्धांत मला माहीत नव्हता तेव्हा मावशीबाईंनी असा फोन करून सांगितलं, ताई मी आज येणार नाही, की पुढे माझ्याकडून असं काही घडायचं की माझे हस्बंड स्वतःच म्हणायचे, अगं अगं थांब, तुझ्या मावशीबाई येणार नाही आहेत का, आदळ आपट करू नकोस, मी तुला मदत करतो. पण
आता मात्र जेव्हा मावशीबाईंचा पुन्हा फोन येतो की आज मी येणार नाही, लगेच मी स्वतःला सांगते मावशीबाई येणार नाही, फक्त 10% इतकंच महत्त्व त्याला आहे. आता पुढचं जे काही मला करायचं आहे ते मात्र 90% इतकं महत्त्वाचं आहे आणि ते पूर्णतः माझ्या हातात आहे. मग लगेच मला प्रायोरिटी ठरवता येते, कोणते कामं ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर केलेच पाहिजे हे ठरवता येतं, कोणत्या कामांमध्ये नवऱ्याची किंवा मुलांची हेल्प घेता येईल ते पण लगेच ठरवता येऊ शकतं, आणि कोणते कामं मावशीबाई परवा येतील, उद्या येतील, तेरवा येतील, जेव्हा केव्हा येतील तेव्हा त्यांच्याकडूनच करवून घ्यायचे आहेत हे पण मला ठरवता येतं. आणि मग आता मावशीबाई जेव्हा येणार नसतात ना, तेव्हा माझ्या नवऱ्याला आपोआप नाही कळत काही की त्या येणार नाहीत म्हणून, कारण मला कळलं आहे 90% पूर्णतः माझ्या हातात आहे. सो आपल्या सर्वांनी सुद्धा हा सिद्धांत जर लक्षात ठेवला तर 90% आपल्याच हातात आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि आपण ते खूप छान पद्धतीनं टॅकल करू शकू. बरोबर ना? अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि ऑफकोर्स पाहत रहा जन नेक्स्ट. एक पाऊल उद्याचीच आहे.